डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याची गरज. डॉक्टर अनिल सिद्धेश्वर, निपाणीत डॉक्टर अनिल सिद्धेश्वर यांचा सत्कार. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी आजच्या युवक वर्गाने बाबासाहेबांचे विचार आत्मसात करणे गरजेचे असून, खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या विचारांची ज्योत घेऊन समाज प्रबोधन करणे गरजेचे असून, प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाचे वैचारिक उन्नती करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉक्टर अनिल सिद्धेश्वर यांनी केले. ते निपाणे येथे इंटरनॅशनल फेस युनिव्हर्सिटी जर्मनी ब्रँच केरळा यांच्याकडून डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदाशिव तराळ यांनी बौद्ध वंदना सांगितली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर श्रीकांत वराळे हे होते. पुढे बोलताना डॉक्टर सिद्धेश्वर म्हणाले, मला मिळालेली डॉक्टरेट पदवी ही मी केलेल्या सामाजिक कार्यातून मिळालेली आहे. प्रत्येक समूहाने, प्रत्येक समाजाने बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या बुद्ध धम्माच्या मार्गाने जाणे गरजेचे असून, माझा झालेला सन्मान हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सत्कार आहे, असे सांगितले. कुठला विषय निवडला त्याचं तुम्ही म्हणजे नकल करणे डिबेट करा, आणि हे सगळं केल्यानंतर तुम्हाला गाईड नेमावा लागतो. गाईड नेमल्यानंतर तुम्हाला एक थोडा कालावधी दिला होता, त्याचं ते तुम्ही संशोधन करायला पाहिजे, त्याची थीसिस करायला पाहिजे, आणि मग तुम्हाला ते डॉक्टरेट मिळते. आता तर सांगितलं, तुम्ही MBBS झाला, MD झाला, त्यामध्ये तुम्हाला डॉक्टर. आता ही आमची जी डॉक्टरकी आहे ही इंटरनॅशनल ऑनलाईन नकल काय आहे डॉक्टरकी आहे. कुणाला वाटत असेल की मी फार मोठी थीसिस केली, मी संशोधन केलं, आणि मग मला डॉक्टर मिळाले असं काय नाही. तर मी सामाजिक वर्क जे केलं ते त्या पद्धतीनं मला डॉक्टरेट मिळाले. डॉक्टरेट मिळाल्यानंतर मी आणि माझी पत्नी आणि माझा मुलगा, खरं म्हणजे मी निपाणीत आलो, निपाणीतनं आम्ही बेळगावला गेलो. बेळगावला गेल्यानंतर जे DIJ SPI म्हणजे चिकोडीचे, ते मला म्हणजे मला हे आश्चर्य सगळं वाटतं, ते आम्हाला बस स्टँडवर घ्यायला आले. मुलगा मात्र त्यांचा ॲडमिट आहे दाताचा दवाखान्यामध्ये. हा माणूस त्याने टाटा सफारी करून तिथं जेवणाची तयारी केली, आम्हाला तिघांनाही जेवाय खायला घातलं. परत आम्ही ह्याला सोडलं कुठं, बेळगावच्या बस स्टँडला. तिथून धारवाडला गेलो. धारवाडला त्याने आमचं तिकीट बुक केलेलं होतं. धारवाडच्या रेल्वे स्टेशनवर बसलो आणि सकाळी म्हैसूरला आम्ही पोहोचलो. म्हैसूरला पोहोचल्यानंतर एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची राहायची व्यवस्था केली होती. फ्रेशनेस व्हायचं होतं. फ्रेशर झाल्यानंतर आम्ही काय केलं की म्हैसूर पॅलेस बघितला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने, महेश धम्मरक्षित, संदीप कांबळे, अनिल मतेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. भीमराव आंबेडकर हे कागलला कार्यक्रमासाठी आले, त्यावेळेला आपल्या अनिल मारेकरांनी त्यांच्या घरी मला घेऊन गेले आणि त्यांची भेट झाली. आणि तेव्हापासून मला त्यांच्याबद्दल एक प्रकारचा आदर वाटतोय आणि अभिमानी वाटतोय की अगदी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपलं शिक्षण घेऊन आज ते या उच्च पदावरती त्यांनी उच्च पदवी अशी संपादन केलेली आहे. शाळा शिकण्याचीच मुभा नव्हती, पदव्या तर घ्यायचं लांबचीच गोष्ट आहे. आणि आपण आता जर बघितलं पूर्वीपासून म्हणजे 1947 पासून आजपर्यंत जे पद्मश्री, पद्मभूषण, भारतभूषण, भारतरत्न ह्या ज्या पदव्या दिल्या जातात, फक्त बाबासाहेब आंबेडकर सोडून आणि एकच फक्त व्यक्ती आहे की ती ब्राह्मण नाही, बाकीच्या सगळ्याच व्यक्ती या ब्राह्मणच आहे. आणि ह्या पदव्या काय आम्हाला ते हे मनुवादी सरकार काही देऊ शकत नाही. आणि बाबासाहेबांची आम्हाला जी शिक्षणाची वाट दाखवल्या त्या वाटून जाऊन जे आमचे समाजातील लोक डिग्री, डॉक्टरेट ह्या अशा ज्या पदव्या घेतात, त्या आम्हाला जे बाबासाहेबांची जी वाट दाखवलेली आहे त्या वाटेत म्हणून आम्ही जाऊन त्या पदव्या घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते समाजासाठी अभिमानाची गोष्ट. यावेळी या कार्यक्रमात स्वप्नील कांबळे, सातप्पा मदाळे, BT कांबळे, राहुल चितोळे, माने, कांबळे परिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरखनाथ मदाळे यांनी केले तर आभार राजीव माने यांनी मानले.